नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट सफारीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जॉईनिंग वर्ड्स म्हणजे दोन सेंटेन्सला जॉईन करणारे शब्द कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये नॉट ओनली बटल्सचा समावेश होतो हे आपल्याला माहितच आहे. मग हा जो नॉट ओनली बटल्स जो आहे ह्याचा यूज कधी कुठे आणि कसा करायचा ते आपण पाहूया. सुरुवातीला आपण नॉट ओनली बटल्सचं इन्फॉर्मेशन थोडक्यात आपण डिस्क्रिप्शन पाहूया. नॉट ओनली बटल्सो हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजेच काय तर ही जोडीने येणारी आहेत. जोडीने येणारी म्हणजे काय तर ज्या ठिकाणी नॉट ओनली आहे त्या ठिकाणी बटल्सो येतोच. आणि ह्याचा यूज कशासाठी होतो तर कंपाऊंड सेंटेन्स जे दोन सेंटेन्सला कंपाऊंड संयुक्त एकच करण्यासाठी आपण हे यूज करतो. म्हणून याला आपण जॉईनिंग वर्ड्स म्हणतो. कोणते सेंटेन्स जॉईन करतो आपण या ठिकाणी तर असे सेंटेन्सेस ज्यामध्ये क्वालिटी आणि स्टेटस सिमिलर असतो. आता क्वालिटी आणि स्टेटस म्हणजे काय तर समान दर्जा असतो. त्यानंतर सिमिलर इम्पॉर्टन्स समान महत्त्व असते. म्हणजे क्वालिटी आणि स्टेटस समान दर्जा असणे किंवा समान महत्त्व असते असे दोन सेंटेन्स आपण एकत्र जॉईन करतो. आणि ते जॉईन करण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सो हे जॉईनिंग वर्ड्स आपण यूज करतो. सुरुवातीला आपण ते सिंपल सेंटेन्स आपण पाहणार आहोत कशाप्रकारे जॉईन केलेले आहेत. त्यानंतर आपण थोडे कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहूया. पहा या ठिकाणी आपल्या टोटल 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे चारही पण एक्झाम्पल्स सिंपल आहेत. त्यानंतर आणखी आपण 4 कॉम्प्लेक्स एक्झाम्पल पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे सिंपल एक्झाम्पल्स एक्सप्लेन करून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे शी प्लेज कबड्डी शी ऑल्सो प्लेज क्रिकेट. या ठिकाणी दिलेलं आहे ती कबड्डी खेळते ती क्रिकेटसुद्धा खेळते. आता या ठिकाणी करता एकच आहे शी आहे एकच पण त्या ठिकाणी ती कबड्डी पण खेळते आणि क्रिकेट पण खेळते. या ठिकाणी समान दर्जा किंवा समान महत्त्व काय आहे तर दोन्हीही खेळ खेळणारी एकच व्यक्ती आहे. मग या ठिकाणी आपण नॉट ओनली बटल्स किंवा जॉईनिंग वर्डचा यूज करू शकतो. या ठिकाणी दोन क्वालिटी आहेत कबड्डी आणि क्रिकेट खेळण्याच्या आणि समान दर्जा काय आहे शी म्हणजे करता समान आहे. मग या ठिकाणी शी प्लेज नॉट ओनली कबड्डी बट ऑल्सो क्रिकेट. या ठिकाणी काही गोष्ट समान आहेत शी प्लेज आणि शी ऑल्सो प्लेज. मग ते आपण एकदाच लिहिणार. उरलेल्या दोन गोष्टी आहेत आपण त्यामध्ये नॉट ओनली आणि बट ऑल्सो टाकणार. सुरुवातीला जो वर्ड येईल त्याचा फर्स्ट लेटर आपण कॅपिटल ड्रॉ करतो. जर नॉट ओनलीमधला वर्ड सुरुवातीला आला तर आपण नॉट ओनलीचा एन कॅपिटल काढणार. सेकंड सेंटेन्स आहे ही वॉज अ म्युझिशियन ॲज वेल ॲज अ पेंटर. तो एक म्युझिशियन आहे संगीतकार पण आहे आणि तो पेंटर पण आहे रंगकाम करणारा पण आहे. एक व्यक्ती आहे समान गोष्ट काय आहे व्यक्ती तो रंगकाम पण करतो आणि संगीत पण आहे त्याच्याकडे. या ठिकाणी ही वॉज नॉट ओनली अ म्युझिशियन बट ऑल्सो अ पेंटर. या ठिकाणी दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण नॉट ओनली बट ऑल्सोने जॉईन केलेल्या आहेत आणि समान दर्जा किंवा समान गोष्टी आहेत ते आपण एकदाच नोट केलेली आहे. थर्ड सेंटेन्स आहे ही प्लेज द गिटार तो गिटार वाजवतो. ही ऑल्सो सिंग सॉन्ग तो गाणं पण म्हणतो. एकच व्यक्तीचं वर्णन आहे तो गिटार पण वाजवतो गाणं पण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी समान दर्जा कोण आहे व्यक्ती आहे. मग ती गोष्ट आपण एकदाच लिहिणार. ही नॉट ओनली प्लेज द गिटार बट ऑल्सो सिंग सॉन्ग. तो फक्त गिटारच चालवत नाही किंवा वाजवत नाही तर तो गाणे पण म्हणतो. अशा प्रकारे आपण जॉईनिंग वर्ड्सने आपण हे दोन सेंटेन्स जो एकच सेंटेन्स या ठिकाणी कधी कधी असतो. सेकंड एक्झाम्पलने बघितलेलं आहे आपण कधी कधी दोन सेंटेन्स असतात फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये दिल्याप्रमाणे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल मेन वर्क इन द फॅक्टरी. माणसे कंपनीत काम करतात. वुमेन ऑल्सो वर्क इन द फॅक्टरी. स्त्रिया पण कंपनीत काम करतात. आता या ठिकाणी वर्क इन द फॅक्टरी म्हणजे कंपनीमध्ये काम करणे ह्या समान दर्जा. समान दर्जा म्हणजे काय सिमिलर क्वालिटी किंवा स्टेटस त्यांचा सारखाच आहे. मग ती गोष्ट आपण एकदाच लिहिणार. दोन डिफरंट गोष्टी कोणत्या आहेत मेन आणि वुमेन. मग त्या आपण नॉट ओनली बट ऑल्सोने जॉईन करणार. नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमेन वर्क इन द फॅक्टरी या ठिकाणी आपण जॉईन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं सेंटेन्सच्या सुरुवातीचा जो वर्ड आहे त्यामधील फर्स्ट लेटर कधीही कॅपिटल करायचं. या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सोला अंडरलाईन करून दाखवलेलं आहे ते फक्त समजण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही ते अंडरलाईन केलं किंवा नाही केलं त्या ठिकाणी काही फरक पडत नाही आहे. आपण आता काही कॉम्प्लेक्स एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहा या ठिकाणी अर्बनायझेशन अँड डेव्हलपमेंट इश्यूज कंपाऊंड द प्रॉब्लेम. या ठिकाणी दोन गोष्टी दिलेल्या आहेत अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण आणि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटची गोष्ट आहे.
इश्यूज कंपाउंड द प्रॉब्लेम, ह्या दोन गोष्टींमुळे प्रॉब्लेम उभा राहतो. मग या ठिकाणी आपण जे सिमिलर मिनिंग, दोघांचे पण सिमिलर मिनिंग आहेत, दोघांचा पण स्टेटस एकच आहे, मग त्या दोघांना आपण नॉट ओनली अर्बनायझेशन बट ऑल्सो डेव्हलपमेंटने जॉईन करणार आणि उरलेलं सेंटेन्स आपण पुन्हा असंच लिहिणार आहोत. सेकंड आहे, शी वॉज बिटन अप अँड डम्प्ड इन अ काउशेड. शी वॉज बिटन अप, ती बिटन अप पण आहे आणि डम्प पण आहे काउशेडमध्ये. जे शी आणि काउशेड हा सिमिलर स्टेटस आहे किंवा सिमिलर इम्पॉर्टन्स आहे, फक्त या ठिकाणी बिटन अप आणि डम्प्ड हे दोन शब्द डिफरंट आहेत. मग ते आपण नॉट ओनली आणि बटल्सोने कनेक्ट केलेले आहेत. शी वॉज नॉट ओनली बिटन अप बटल्सो डम्प्ड इन अ काउशेड. त्याचप्रमाणे थर्ड आणि फोर्थ सेंटेन्स आहे, शी कॉल्ड अप पोलीस कंट्रोल रूम. तिने पोलीस कंट्रोल रूमला कॉल केलेला आहे अँड इन्फॉर्म हर फादर, आणि फादरला पण इन्फॉर्म केलेला आहे. मग शी नॉट ओनली कॉल्ड अप पोलीस कंट्रोल रूम बट ऑल्सो इन्फॉर्म हर फादर. तिने फक्त पोलीस कंट्रोल रूमशी कॉन्टॅक्ट न करता तिच्या फादरला पण इन्फॉर्म केलेला आहे. लास्ट सेंटेन्स आहे, किंग राया वॉज ॲस्टोनिश टू फाईंड हिमसेल्फ स्लिम अँड हेल्दी. किंग रायाने स्वतःला स्लिम आणि हेल्दी घेतलेला आहे किंवा जाणून घेतलेला आहे. या ठिकाणी किंग रायाबद्दल गोष्टी दिलेल्या आहेत, ते सिमिलर इम्पॉर्टन्स आहेत पण दोन डिफरंट गोष्टी आहेत, स्लिम आणि हेल्दी. मग त्यांना आपण नॉट ओनली बटल्सोने कनेक्ट करणार, बाकीचं आपण ॲज इट इज राईट. किंग राया वॉज ॲस्टोनिश टू फाईंड हिमसेल्फ नॉट ओनली स्लिम बटल्सो हेल्दी. अशा प्रकारे हे आपण चार कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आहेत. खूप सिम्पल असा हा नॉट ओनली बटल्स टॉपिक आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या चार गोष्टी? सुरुवातीला आपण पाहिल्या का कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत, म्हणजे काय ते एकत्र येतात, दोघांपैकी एक येत नाही. कंपाऊंड सेंटेन्स, ते दोन सेंटेन्सला कंपाऊंड करतात. आणि कोणाला कंपाऊंड करतात? जे समान दर्जाचे, जे ज्यांचे सिमिलर स्टेटस आहे किंवा सिमिलर मिनिंग आहे, त्यांना ते कंपाऊंड करतात. या ठिकाणी आपण जॉईनिंग वर्ड्स पाहिलेले आहेत. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.